योजना अशा असतात जणू काही सारे ग्राहक एक सारखेच असतात. खर तर प्रत्येकाची जशी ओळख वेगळी तशा गरजाही वेगवेगळ्या असतात. म्हणूनच सारस्वत बँकेकडे आहेत कॉर्पोरेट्स, एसएमईज, व्यापारी, प्रोफेशनल्स, महिला उद्योग, सेल्फ हेल्प ग्रुप्स, इंटरनॅशनल ट्रेड आणि प्रत्येकासाठी उपयुक्त अशी बिझनेस लोन्स. प्रत्येक व्यावसायिक गरजेसाठी योग्य अर्थ सहाय्य. सारस्वत बँक, मिले यहां दोनों जहां. कार शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज जो विषय आपण घेऊन आलेलो तो आपल्या सध्याच्या रोजच्या आयुष्याशी निगडीत असलेला. आपण बहुतांश घरातनं काम करतो सगळेजण. घरीच आहोत, मुलांच्या शाळा, कॉलेजेस, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज आणि अनेक व्यवहार आपण घरून करतोय. अर्थात याला माध्यम आहे ते इंटरनेटचं. आपण समाज माध्यमांवर, सोशल प्लॅटफॉर्म्सवर खूप एकमेकांना भेटतोय, बोलतोय आणि सगळ्या इंटरॅक्शन्स करतो. ही आजच्या काळाची गरज आहे आणि ते माध्यमं आहेत आणि ते प्लॅटफॉर्म्स आहेत, ते इंटरनेट आहे, म्हणून आपण ह्या सगळे व्यवहार चालू ठेवू शकलो होतो. पण हे करताना यामध्ये धोकेसुद्धा खूप आहेत. खूप साऱ्या केसेस पुढे येत आहेत, त्या आहेत सायबर फ्रॉडच्या. लोकांना फसवलं जात आहे, त्यांच्याकडनं पैसे काढले गेले जात आहेत, ब्लॅकमेल केलं जात आहे, लहान मुलं ॲडिक्टेड होत आहेत या सगळ्याशी. आणि हे सगळे विविध प्रॉब्लेम्स जे आहेत हे सुद्धा या टेक्नॉलॉजीचे असलेले प्रॉब्लेम्स आहेत. याच्यामधनं कसं बाहेर निघायचं आहे, काय सतर्कता बाळगायची आहे, याच्याकडे कसं बघायचं आहे आणि हे वापरताना आपण कसं सुरक्षित राहायचं आहे याविषयी चर्चा करणारा आजचा हा कट्टा. या कट्ट्यामध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल. सिंगल सर हे पुलिस IPS आहेत, नाशिकमध्ये पुलिस कमिशनर होते. त्यांची ओळख मी नवीन नाईक करून द्यायला नकोच आहे, कारण की नाशिककरांना ते एक नाशिककर म्हणूनच परिचित आहेत. सरांच्या काळामध्ये 2016-17 या कालावधीत सरांनी खूप एक मोठा प्रोजेक्ट घेतला होता, तो म्हणजे सायबर सिक्युरिटीचा. विविध घटकांसाठी सायबर सिक्युरिटी कशी महत्वाची आहे आणि त्याचा अवेअरनेस काय आहे हा प्रोजेक्ट शाळा, कॉलेजेस, कंपनीज, इंडस्ट्रीज, पालकांसाठी, महिलांसाठी अशा विविध पातळीवर घेण्यात आला. आणि खूप सारा अवेअरनेस हा मुलांपर्यंत पोहोचवला गेला की हे माध्यमं वापरताना काळजी काय घ्या म्हणून. हे करताना सरांनी जे अनेक उपक्रम केले त्याच्यातला हा सगळ्यात एक महत्त्वाचा आणि मोठा उपक्रम होता. सर, आज या सायबर सिक्युरिटीच्या कट्ट्यामध्ये तुम्ही सहभागी होत आहेत, आम्हाला खूप आनंद आहे आणि तुमचं आम्ही स्वागत करतो. आपल्याबरोबर सहभागी होत आहेत परेश चिटणीस आणि तन्मय दीक्षित. ही दोघंही जण सरांच्या सायबर सिक्युरिटीमध्ये सहभागी होते. आम्ही तिघंही त्या प्रोजेक्टमध्ये सरांबरोबर काम करत होतो आणि अनेक मुलांना पोचलो होतो. परेश चिटणीस आपल्याबरोबर आहेत. परेश चिटणीस हे सायबर एक्सपर्ट आहेत, सायबर फोरेन्सिक एक्सपर्ट आहेत. सायबरचे अनेक गुन्हे त्यांनी उघडण्यास किंवा उकळण्यास त्यांची मदत घेतली जाते आणि त्याचप्रमाणे ते ग्राफोलॉजिस्ट आहेत, हस्ताक्षर तज्ज्ञ आहेत आणि नव्याने त्यांची असलेली ओळख म्हणजे ते एक उत्तम लेखक आहेत. या सगळ्याच्या माध्यमातून ते काम करत असतात आणि आज या सायबर सिक्युरिटीच्या कट्ट्यामध्ये ते सहभागी होत आहेत. परेशजी, तुमचंही या कट्ट्यात स्वागत आहे. आजचे आपले तिसरे पाहुणे आहेत, ते आहे तन्मय दीक्षित. तन्मय दीक्षित, जसा मी मगाशी उल्लेख केला, सरांच्या सिंगल सरांच्या सायबर सिक्युरिटी प्रोजेक्टमध्ये आम्ही काम करत होतो, त्याच्यात तन्मय दीक्षित पण होते. त्यांचा वाटा पण खूप महत्वाचा, सहभाग खूप महत्वाचा होता आणि अनेक मुलांपर्यंत, अनेक घटकांपर्यंत पोचून त्यांनी टेक्नॉलॉजिकली ही सिक्युरिटी कशी बाळगता येईल याबद्दल चांगलं मार्गदर्शन केलं होतं. आज देखील ते आपल्यामध्ये सहभागी झाले आहेत. ते सायबर फोरेन्सिक एक्सपर्ट, एक सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ आणि टेक्नॉलॉजिकली जे आपल्याला वारंवार माध्यमांतून गाईड करत असतात ते तन्मय दीक्षित, तुमचंही स्वागत आहे या कट्ट्यामध्ये. तर असं आपण सगळ्यांचं स्वागत करूयात आणि या कट्ट्याला सुरुवात करूया. आपण सुरुवात तन्मय यांच्यापासून करतो. तन्मय, एक अशा वातावरणात आहोत आपण की जिथं इंटरनेटचा वापर सातत्याने वाढतोय आणि कुठेतरी अननोइंगली आपल्यापर्यंत याचे धोके पोहोचत आहेत, लोक फसवली जात आहेत. कुठल्या प्रकारचे फ्रॉड आपल्याला सध्या आढळत आहेत? ओके, तर इथे बेसिकली तीन टाइप्सचे जे आहेत ते फ्रॉड्स लक्षात येत आहेत. सर्वप्रथम आपण लहान मुलांकडे जाऊया. लहान मुलं आज लॉकडाऊनच्या काळात घरी आहेत आणि त्यांच्याकडे हे जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत ते त्या गॅजेट्सच्या माध्यमातून नक्की काय गोष्टी करतायत, नक्की शाळेचा अभ्यास करतायत,
का ऑनलाईन क्लास करतायत का ऑनलाईन गेमिंग करतायत हे आपल्याला पटकन पॅरेंट्सला लक्षात येत नाही. म्हणून बरेच पॅरेंट जे आहे हे हेलिकॉप्टर पॅरेंटिंगचा जो आहे तो इथे वापर जे आहे ते करतात. दुसरी महत्वाची जी गोष्ट आपल्याला इथे लक्षात येते तर जे टीनेजर्स आहेत म्हणजे जे वयस्कर लोक आहेत पॅरेंट्स आहेत ते त्यांच्या ऑफिस ऑनलाईन चालत आहेत सध्याच्या परिस्थितीत. तर इथे काय होत आहे की त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ कॉल्स किंवा त्यांची जी सोशल मीडियावरती माहिती अपलोड असतीच्या आधारे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कॉल्स ईमेल्स जे आहेत ते पाठवले जातात आणि त्याच्यावरून ते सायबरला मोठ्या प्रमाणात बळी पडतात. मग ते त्यांच्या रिलेटिव्हच्या नावाने आलेला फोन असेल मेसेज असेल आणि इमर्जन्सीमध्ये आहे तर पैसे मागितले असा प्रकार असू शकतो. तर तिसरीकडे आपल्याला लक्षात येतं की हॅकर या पॅन्डेमिकचा खूप मोठ्या प्रमाणे बेनिफिट घेतोय आणि मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये सायबर अटॅक जे आहेत हे घडवून आणायचा मोठा प्रयत्न सुद्धा करतोय. सो अशा तीन प्रकार आपल्याला इथे जास्त करून लक्षात येत आहे. तीन टाइपचे युजर्स आहेत, तीन सेक्टर्स आहेत आणि त्याच्यामधनं होणारे हे त्याच्या युजेबिलिटीमधनं होणारे हे फ्रॉड्स आहेत. सर जसं आता तन्मय दीक्षित म्हणाले की वेगवेगळ्या सेक्टर्स पर्यंत याचे धोके पोहोचू शकतात, मला तुमचं लक्ष वेधायला आवडेल ते जास्त करून तरुण मुलांकडे आणि लहान मुलांकडे की जे आता सातत्याने इंटरनेटवर आहेत. एक काळ असा होता की जेव्हा पालक मुलांच्या हातात फोन देत नव्हते पण आता अपरिहार्याने त्यांना ते द्यावे लागताय आणि स्क्रीन टाइम मुलांचा वाढलाय, याच्यातनं त्यांचा बोर्डम वाढलाय आणि एकंदरीत सगळी फिजिकल ऍक्टिव्हिटी पण कमी झाली. तर तुम्ही काय सांगाल की या सगळ्या एका ऍस्पेक्ट कडे पालकांनी कसं पाहावं, मुलांनी नेमकं काय करावं आणि कसं सुरक्षित राहावं? बरोबर आहे आणि याचे मुद्दा आहे म्हणजे दे आर फोर्स इन टू इट. आपण सगळे फोर्स आहे की आपण बाहेर जाऊ शकत नाही, आपल्याला आतमध्येच राहायचे आहे आणि त्याच्याशिवाय ते स्टडी पण करायचे आहे मुलांना आणि तो पण ऑनलाईन करायचे आहे. हा एक नवीन प्रकार होता. इंटरनॅशनली त्याचे इम्पॅक्ट आणि रेमिफिकेशन जवळपास सारखे होते. मुलांवर जे त्याचे परिणाम आहे ते एक असं दिसत आहे की इट हॅज बिकम एन एव्हिल सारखा. म्हणजे काय की दिवसभर ते एक तो ठीक आहे ते शाळा त्यांची चालतोय त्यावेळेस त्यांना राहावं लागतो त्याच्यासमोर. टीनेजर्सच्या पण तसंच आहे, कॉलेज जे त्यांना अटेंड करायचे किंवा 9th, 10th, 11th, 12th चे स्टुडंट त्यांनाही ते त्याच्यासमोर बसावा लागतो. एक वेगळा प्रकार सुरू झालेला आहे विच वी नेव्हर एक्सपेक्टेड अँड नोबडी अँटिसिपेटेड. काही वेळेस तो आपण टीचर्स कडूनही ऐकलेलं आहे की त्यांनाही माहिती नाही की ते कसे ते हँडल करायचे. काही वेळेस असं पण दिसतोय की मुले सगळे क्लास जे आहे आपले समोर दिसत नाही आहे आणि टीचर जे आहे स्क्रीनशी बोलते आहे किंवा ते एकदम वेगळा प्रकार आहे आणि त्याचे इम्पॅक्ट वेगवेगळ्या सर्वांवर झालेला आहे आणि ते जे हे आहे ते एकदम वेगळ्या प्रकारचे याच्यामुळे झालेलं आहे की आणि त्याच्यामुळे जे ऍडजस्ट करू शकले नाही मुले. तर चिल्ड्रन असो टीनेजर्स असो जसा आपल्याला वाटत की बाहेर जातात डिस्कस करतात मुलांसोबत बोलतात भांडण करतात हे सगळं करतात क्वेश्चन्स विचारतात. इथे प्रश्न विचारू शकत नाही मुले आणि ते इंटरॅक्शन जे होतं एकदम कमी झालेलं आहे. म्हणजे तो एक म्हणजे स्वतःमध्ये येऊन बसलेला आहे. स्क्रीन आहे तो स्वतः आहे, दुसरे मुले काय करताय तर त्याला काही समजत नाही आहे. तर एक वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचे नेगेटिव्ह मला असं वाटतं परिणाम झालेला आहे. आणि याशिवाय पेरेंट्सलाही कळत नाही आहे म्हणजे ते काय करणार, ते थांबू पण शकत नाही बिकॉज दॅट इज नेसेसरी आणि ते हँडल कसे करायचे तेही त्यांना माहिती नाही आहे. आणि कारण त्यांचे पण काम जे आहे तेही ऑनलाईन त्याच्या सगळं काम चालू आहे. एक विचित्र परिस्थिती डेव्हलप झाली आहे त्याच्याबद्दल आपण पुन्हा चर्चा करू, पुढे पण चर्चा करू. पण ती एक वेगळी जसं सर पॉइंट आउट करतायत अतिशय बारकाईंनी त्यांनी मांडलेलं आहे की ही अतिशय एक विचित्र परिस्थिती आपल्या समोर आलेली आहे. एकात ना एक असा गुंता वाढत जाणारी ही परिस्थिती आहे आणि याचा परिणाम मुलांच्या तरुणांच्या मनावर शरीरावर त्यांच्या एकंदरीत पर्सनॅलिटीवर त्यांच्या सभोवतालच्या वातावरणामध्ये हा सगळा होतोय. परेशजी जेव्हा आपण या मुलांच्या पर्सनॅलिटी बद्दल बोलतोय नेमकं तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये असं तुम्ही काय सांगाल
की हे जे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत गुन्ह्याचे, मग ते फेसबुकवरनं असो, ते तुमच्या व्हॉट्सअपवरनं असो, ते ईमेलवरनं असो, ओटीपी घेणं देणं असो, तुमच्याकडनं माहिती काढणं असो, त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे, हे लोक कुठे टार्गेट करतायत नेमकं? आता जसं लॉकडाऊन मध्ये सगळीच लोक इंटरनेटवर आहेत, जास्तीत जास्त लोक जास्तीत जास्त काळ इंटरनेटवर असल्यामुळे इंटरनेटवरती फ्रॉड होण्याची शक्यता किंवा क्राईम होण्याची शक्यता वाढलेली आहे. ऑपॉर्च्युनिटीज वाढलेल्या आहेत क्राईम तिथे होण्याच्या, मिसगाईड लोक होण्याची शक्यता तिथे वाढली कारण लोक जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर आहेत. पण या सगळ्या प्रकारच्या क्राईम्समध्ये जर काही कॉमन बघितलं तर जोपर्यंत आपण आपल्या हाताने ओटीपी किंवा पासवर्ड देत नाही, आपल्याकडून जात नाही, तोपर्यंत हा क्राईम होत नाही. आणि हा सगळ्यात सोपा मार्ग आहे क्राईम करण्याचा की जो सगळ्यात जास्ती वापरला जातो, याला सोशल इंजिनिअरिंग असं म्हटलं जातं की आपलं जे एक नेहमीचं बिहेवियर आहे आणि आपलं ऑनलाईनचं बिहेवियर याच्यामध्ये एक तफावत जाणवते की लोक तिथे थोडे जास्ती ओपन असतात, थोडे केअरलेस असतात. एक लॉलेसनेस अशी कन्सेप्ट आहे की तिथे काही लॉ नसल्यासारखी फिलिंग लोकांना येते. तिथे लोक सगळं ते करू शकतात की जे सोशली ते करायला त्यांच्यावरती काही एथिकल बाइंडिंग असते ते सगळं ते करायला तिथे मोकळे असतात. त्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन कुठल्या तरी ट्रॅपमध्ये ते अडकू शकतात. मग दॅट कॅन बी ग्रीड की हव्यासापोटी काहीतरी स्वस्तात मिळतंय, फुकटात मिळतंय, इलिगल गोष्ट मिळते ती घ्यायला जाणं आणि त्याच्यात अडकणं, किंवा भीती की माझ्या बँकेचं खातं गोठवलं जाईल किंवा मी जर का अपडेट नाही केले डिटेल्स तर कदाचित माझे इन्शुरन्सचे पैसे वाया जातील, या भीतीपोटी कोणीतरी माहिती देतं. आणि जोपर्यंत आपण माहिती देत नाही तोपर्यंत हा क्राईम घडत नाही. तर हे कॉमन जे आपल्याला दिसतंय सगळ्या क्राईम्समध्ये की आपण माहिती दिल्यावरती हे क्राईम पुढे जाऊ शकतं, तर ही एक कॉमन अंडरलाईनिंग गोष्ट मला इथे दिसतीय. निश्चितच या सगळ्यामध्ये इमोशनल अप्रोच हा वापरलेला आपल्याला दिसतोय. तन्मय दीक्षित, असे तुमच्याकडे किती केसेस आलेले आहेत? मध्यंतरी एक आर्मीचे आम्ही लोक आहोत आणि म्हणून फोन कॉल करून असे पण लोक तुम्हाला ब्लॅकमेल करतायत किंवा फोनवर ब्लॅकमेल करतायत, तुमच्या फेसबुकवरनं ते तुम्हाला फसवू पाहतायत, तर अशी काही एखादं उदाहरण तुम्ही सांगू शकाल किंवा अशा वेळेस कसं सतर्क राहायचं? ओके, सो बेसिकली जर आपण याच्यामध्ये बघितलं तर मी ट्रेनिंग मध्ये आहे, पण असे जे कॉल्स आहेत ते विक्टिम्सचे बऱ्याचदा येत असतात. तर सर्वप्रथम मी त्यांना जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा हे सांगतो. पण आपण इथे लक्षात घ्या की असे जे कॉल्स आहेत हे हॅकर्स आणि क्रिमिनल जे आहेत ते काय करतायत की स्वतःची एक फेक आयडेंटिटी तयार करतात, फेक आधार कार्ड, फेक आर्मीचं कार्ड जे आहे ते तयार करतात आणि समोरच्या माणसाचा विश्वास संपादन करतात. आणि एकदा का विश्वास संपादन झाला की त्याला एका दिवसाच्या आतच कन्व्हिन्स करून त्याच्या वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न दिसतो. आणि याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर साधारणतः दिवसाला 2-2 लाख रुपये सुद्धा काढले गेलेले आहेत या केसेसच्या माध्यमातून. म्हणजे एक केस अशी घडलेली आहे की पुण्यामध्ये ही महिला आहे आणि तिला आयफोन घ्यायचा होता आणि त्या महिलेला 4 लाखाचा गंडा पण बसला. म्हणजे शेवटी असंच आहे की आपण समोरच्यावर किती विश्वास ठेवतोय, अनोळखी फोन नंबर्सवर, अनोळखी कॉलर्सवर आपण किती विश्वास ठेवतोय हा शेवटी तो कंट्रोल जसा परेश म्हणताय तो आपल्याकडे आहे, आपण तो कसा देतोय दुसऱ्याला हेच याच माध्यमातून आपण फसतोय. सर, लहान मुलांना तर हे काही समजणं शक्य नाहीये, लहान मुलांनी काळजी कशी घ्यावी आणि त्यांना जर का आपल्याला डायव्हर्ट करायचं असेल तर पर्टिक्युलरली या प्रश्नाचा दुसरा भाग असा आहे की त्यांना फिजिकली कसं आता आपण एंगेज करावं, कारण की आपण म्हणालात की आता ते बांधले गेले एका छोट्याच्या समोर, फिजिकल ऍक्टिव्हिटी सगळी थांबली आहे. काय सांगाल पालकांना की मुलांना कसं एंगेज ठेवता येईल? मला असं वाटतंय की सध्याची परिस्थितीमध्ये मुले एक ऍडिक्ट सारखे झालेले आहेत आणि असं पण केसेस आमच्या समोर आलेले आहे ज्याच्या जर मुलांचे कडून जर फोन घेतला, आयपॅड घेतला किंवा लॅपटॉप पासून त्यांना लांब केला तर ऍग्रेसिव्ह बिहेवियर ते दाखवत आहे, विच इज अ डिव्हिएशन फ्रॉम नॉर्मल बिहेवियर.
मग हे जे आहे, तुम्ही जर लगेच त्याला याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्याला मारहाण वगैरे केली, त्याच्यात एक निगेटिव्ह परिणाम होऊ शकतोय. हा सिस्टमॅटिकली त्याला डिअडिक्शन करावा लागेल, त्याला समजून सांगावा लागेल, किंवा त्याच्या माइंड डायव्हर्ट करावा लागेल. आणि माइंड डायव्हर्ट करण्यासाठी मला असं वाटतंय की फिजिकल एक्सरसाइजेस और माइंड एक्सरसाइजेस, माइंड गेम्स और इनडोर गेम्स, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यासाठी सर्वांनाच, दिस इज लाईक अ ड्रग एडिक्शन. आय टेल यू सिन्सिअरली, आय हॅव सीन देर इज अ स्टे, देर इज अ कोरिलेशन बिटवीन दिस काइंड ऑफ अडिक्शन. आणि ह्या अडिक्शन मधून जर मुलांना बाहेर तर त्यांच्या एक वेगळे मार्गावर हळूहळू घेऊन जावा लागेल आपल्याला. आणि हे याच्यासाठी सगळी फॅमिलीचा इन्व्हॉल्वमेंट असतो. आय एम जस्ट डिव्हिएटिंग फ्रॉम हेअर की एक माझ्याकडे एक ओळखीचे होते, त्यांचे मुली जे एडिक्शन मध्ये गेली होती आणि ते सगळे जे परिवार एकदम डिस्टर्ब झाला होता. आता त्यांच्याशी बोलताना मी एकच सांगितलं, आणि दे आर ऑन दॅट पाथ. काउन्सलर इज वन, सायकॅट्रिस्ट इज अनदर, सायकोलॉजिस्ट इज दॅट्स अनदर. परंतु फॅमिलीचा फार मोठा रोल आहे त्याच्यात. आणि सेवा केली तरी झालेलं आहे. ह्याच्यासाठी मला एकच म्हणायचं आहे की ते जर फॅमिलीनी त्यांनी डिसाईड केलं की आपण इतके वाजता किंवा रँडमली क्लास आहे तर आपण काहीतरी गेम खेळू, काहीतरी सिंगिंग करू, करोके आहे ते करू शकतात, पेंटिंग करू शकतात, काही सकाळी उठल्यानंतर फिजिकल एक्सरसाइजेस करू शकतात. आणि याच्यात भरपूर प्रकार आहे. लोक म्हणतात की आम्ही करू शकत नाही, वी आर लॉक्ड इन द हाऊसेस, आमच्याकडे वेळ नाही आहे किंवा आमच्याकडे जागा नाही आहे किंवा आमच्याकडे बाकी इतर काहीतरी एक्झाम्पल्स हे एक्सक्युजेस देत राहतात. परंतु आम्ही स्वतः बघितलेलं आहे की दिस इज नॉट दी एंड. तुम्हाला एक वायर मीडियम काढावा लागेल, तुम्हाला स्वतः बघावं लागेल. व्हॉट एव्हर फॅसिलिटीज, व्हॉट एव्हर थिंग्स यू आर अवेलेबल विथ यू. आता मला जर ट्रायसेप्स करायचे, मी बेडवर आपले हात टेकतो आणि आय डू इट. जर मला पुशअप्स करायचे, माझे पाय मी वर ठेवतो, माझे हँड खाली असतात, मी पुशअप करतो. इट इज सो सिम्पल. चिनअप्स जर करू शकते, कॅरम बोर्ड तुम्ही करू शकता, स्किप तुम्हाला कोणी तुम्ही स्किपिंग करू शकतात, शॉर्ट रन करू शकतात. हा एक फिजिकल भाग झाला. त्याशिवाय मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशनचा एक फार मोठा रोल आहे, जो मी नेहमी करतो. फिजिकल एक्सरसाइज, मेडिटेशन पण नेहमी करतो. आणि त्याच्यासाठी जर तुम्ही 20 मिनिट, 25-30 मिनिट आणि मुलांना जर तुम्ही सांगून गेले आणि त्यांनाही इन्व्हॉल्व्ह केला, दे एन्जॉय ऑल्सो. त्याला आपल्याला नवीन मार्ग दाखवायचे. हे जर नवीन मार्ग आपण त्यांना दाखवला, तर हे ते हे जे फसलेले किंवा अडकलेले एडिक्ट झालेले आहे, त्याच्यातून त्याला आपण बाहेर काढू शकतोय. तो यू मी एक विनंती ऐकतोय की तुम्ही पेपरवर तुम्ही करा की केव्हापासून काय मुलामध्ये असं आलेलं आहे. टेक हेल्प ऑफ सम काउन्सलर. तुम्ही स्वतः लिहा की ठीक आहे असं झालेलं आहे, आपण असं काय करू. सिस्टमॅटिकली जे नवरा बायको त्यांना एक दुसऱ्याशी बोलून तू असं कर, आम्ही असं करणार, मग तू जर थोडस त्याला डांटला तर ते माझ्याकडे येईल. इट इज लाईक अ ट्रिक, इट इज लाईक अ गेम. दे विल हॅव, यू आर अ बेटर पर्सन इन दिस, बट ऍज अ पेरेंट आय एम टेलिंग यू दीज आर सम ऑफ द वेज. आपण जर हे केला तर आपण मुलांना बाहेर काढू शकतोय आणि स्ट्रॉंग करू शकतोय. डेफिनेटली सर, खूप इनोव्हेटिव्ह वेज आपल्याला वापरायला लागणार आहेत, काही नवीन मेथड्स आपल्याला अडॉप्ट करायला लागणार आहेत. आणि या नवीन मेथड्स डिव्हाइस करून करून आपल्या मुलांना सॅनिटीकडे ठेवणं, कारण की शेवटी हा मीडिया जो आहे, हा जसं सर म्हणतायत हा खूप अडिक्टिव्ह आहे, पण आता आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय देखील नाही. त्याच्यामुळे त्याचा ज्युडिशियस यूज, त्याचा योग्य तो वापर कसा करायचा, हे आपल्याला या मुलांना देखील शिकवावं लागणार आहे. परेशजी, तुम्ही मला सांगा की जेव्हा आपण असं म्हणतोय की हे खूप अडिक्टिव्ह आहे, याचा योग्य वापर मुलांना केला पाहिजे, कुठेतरी मुलांच्या बाबतीत ते फसण्याची शक्यता असते, त्यांना त्यांच्यापर्यंत सुद्धा हे इमोशनल अपील्स जाऊ शकतात. काय करू नाही, या फ्रॉडपासून वाचायचं असेल तर काय करू नाही असं तुम्ही सांगा. लहान मुलांच्या बाबतीत असं होतं की गेमिंग हा त्यांचा एक आत्ताची खूप मोठी ऍक्टिव्हिटी आहे. आणि गेमिंगमध्ये जर बघितलं तर बऱ्याच लेवल्स एखाद्या गेमच्या खेळल्यानंतर त्यांना इमोशनली तिथे अडकवलं जातं की पुढच्या स्टेपला जायचं असेल तर त्यांना काही ना काहीतरी फीचर्स घ्यावे लागतात पैसे खर्च करून. आणि मग अशा वेळेला मुलं खोटं बोलतात, क्रेडिट कार्डचा वापर करतात, आई वडिलांचे वॉलेट्स वापरतात.
तर हे जे आहे हे कंपल्शन त्यांना होतं, कारण की तो गेम तसा डिझाईन केलेला असतो. तो महिनाभर मूल खेळल्यानंतर तो अशा ठिकाणी जाऊन अडकतो की त्याला पैसे खर्च केल्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि घरच्यांना पैसे मागता येत नाही, मग तो काही ना काहीतरी क्राईम करतो. सो कीपिंग अ वॉच ऑन दीज ऍक्टिव्हिटीज, सिलेक्टिंग गेम्स फॉर द चाइल्ड, हे खूप महत्वाचं आहे की आपली मुलं कुठला गेम खेळतायत त्यांना ते अवेअर करणं की दिस इज ओनली फॉर रिक्रिएशन, दिस इज नॉट अ वे ऑफ अर्निंग मनी ऑर समथिंग, याच्यातून पैसे कमवायचे वगैरे नाहीये, याच्यामध्ये पैसे आपल्याला खर्च करायचे नाही, हे थोडा वेळ टाइमपास साठी खेळून स्क्रीन टाइम लिमिटेड ठेवणे, दिवसातला काही वेळ हा नॉन गॅजेट असला पाहिजे. आणि जेव्हा आपण मुलांना नॉन गॅजेट टाइम सांगतो हा पॅरेंट्ससाठी पण तितकाच नॉन गॅजेट टाइम असला पाहिजे, नाही तर मग असं होतं की पूर्ण वेळ आज मुलांकडे फोन होता, आता तुम्ही 2 तास खेळायचं नाही, आता पालक हातात मोबाईल घेऊन बसतील, अशी सिच्युएशन घराघरामध्ये होते आणि त्यामुळे ते एक कल्चर क्रिएट होत आहे. सो वी नीड टू कट डाऊन द स्क्रीन टाइम अँड वी नीड टू बी अवेअर ऑफ व्हॉट चिल्ड्रन आर डुईंग ऑन द इंटरनेट. बरेच त्याच्यावरती कंट्रोल आणण्यासाठी बरेचसे ऍप्स पण आहेत की जे तुम्हाला रिमाइंड करत राहतात की तुमचा स्क्रीन टाइम जास्ती झालेला आहे, किंवा काही गेमिफिकेशन जे आहे ते खूप जास्ती होते. हे सगळं अलर्ट करण्यासाठी काही असू शकतात. तन्मय कॅन टेल अस मोर अबाउट व्हॉट काइंड ऑफ टेक्नॉलॉजी कॅन बी यूज टू रिड्यूस दीज थिंग्स. आय थिंक डेफिनेटली या प्रश्न विचारणार आहे. टेक्नॉलॉजी बद्दल तर आपण लोकांना नंतर सांगूच, पण एक खूप महत्वाचा प्रश्न जो वारंवार सध्या येतोय या माध्यमांच्या बाबतीतला, तो म्हणजे व्हॉट्सअपची नवीन येणारी पॉलिसी आणि आम्ही ती ऍक्सेप्ट करायची का नाही याबद्दल काय सांगाल? ओके, सो बेसिकली ही व्हॉट्सअपची पॉलिसी आहे, व्हॉट्सअपच्या पॉलिसीने त्यांचे जे टर्म्स आणि कंडिशन जे आहेत ते अपडेट केले, पण बरेच टर्म्स आणि कंडिशन्स आपण कुठलंही ऍप्लिकेशन डाउनलोड करायच्या आधी आपण बघत नाही, डायरेक्टली ऍग्री करतो. आणि आता हा जेव्हा नंतर पॉपअप येतोय तेव्हा आपल्याला लक्षात येतंय की ते आपलं ऍप्लिकेशन जे आहे, जर आपण व्हॉट्सअप बिझनेस ऍडिशन युज करत असू तर बिझनेस ऍप्लिकेशन युज करताना त्याच्यामध्ये जे आपण आपले डीपी ठेवले, जे कव्हर पिक ठेवले, जे आपली ट्रान्झॅक्शन हिस्ट्री असू शकणार आहे, जे आपण बिझनेस कम्युनिकेशन करणार आहे, जे आपण तिथे फोटो व्हिडिओ ऑडिओ किंवा जे स्टोअरमध्ये कॅटेगरीमध्ये जे अपलोड करून ठेवलेले आहेत तो डेटा व्हॉट्सअपच्या सोबत फेसबुक जे आहे हे शेअर करणार आहे. आणि याच्या संदर्भातला जो पॉपअप आहे तो तिथे आपल्याला तिथे दिसून येतो. म्हणजे इंडिव्हिज्युअली जे वापरतात त्यांना याचं काही प्रेशर घ्यायचं काही कारण नाहीये असं मला वाटतं. बरोबर आहे, जे इंडिव्हिज्युअल व्हॉट्सअप युज करतात त्यांनी त्यांच्या ऑलरेडी ज्या प्रायव्हसी सेटिंग्स टर्म्स कंडिशन अग्री केलेले आहेत त्यामुळे त्यांचा काही इथे प्रश्न नाहीये. पण जे कमर्शियल युज साठी बिझनेस पर्पज साठी युज करणार आहेत त्यांना हे पॉपअप जे आहेत ते शक्यतो येत आहेत. आणि आपलं गव्हर्नमेंट सुद्धा मला वाटतं व्हॉट्सअप आणि या सोशल मीडिया कंपनीशी बोलतायत की ऍक्च्युली काय होतंय की हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मधलं सर्वात पॉप्युलर आणि बेस्ट ऍप्लिकेशन आहे आतापर्यंत, की ज्याच्या थ्रू एंड टू एंड जे आहे ते इन्क्रिप्शन होत आहे, जेणेकरून सेंडर आणि रिसिव्हरचं जे आहे ते कम्युनिकेशन पटकन कोणालाही कॅप्चर आणि ट्रॅक नाही करता येते. पण याचा फायदा जे आहे ते समाजकंठक, त्याच्यानंतर देशद्रोही, टेररिस्ट ऍक्टिव्हिटी किंवा जे स्मगलर्स आहेत हे या गोष्टीचा वापर करतात. एखाद्या व्यक्तीला त्याच्यासाठी याचा वापर जो आहे तो केला जातो आणि डेथ रेट किंवा इतर जे सायबर फ्रॉड्स आहेत त्याचा वापर करून अशा गोष्टी होतात की ज्याचा लॉक पटकन मिळत नाहीये. पण भारत सरकारने याच्यावरती कंट्रोल यावं याच्यासाठी ही जे आहेत ते पॉलिसी फेसबुक ट्विटर आणि अशा कंपन्यांना कळवलेलं आहे व्हॉट्सअपला की तुम्ही जर आमच्या देशातून लाखोंनी करोडोंनी जर पैसे कमवता आहात पण आमचे युजर्स पण आपल्या देशाकडे आहेत, आपले ऍप्लिकेशन युज करताय, तर तुम्ही फक्त आम्हाला हवे त्या सस्पिशियस गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आम्हाला त्याचे राईट्स जे आहेत ते तुम्ही आम्हाला पाठवा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा सोशल मीडियाचा पॉझिटिव्ह यूज जो आहे तो होईल, निगेटिव्ह यूज किंवा इलिगल ऍक्टिव्हिटीसाठी जर त्या केला जात असेल, फेक न्यूज सर्क्युलेशन साठी होत असेल, तर तो ऍक्च्युअल सोर्स जो आहे तो आयडेंटिफाय होईल आणि जो हा 140 करोड लोकांची देश आहे तो सेफ आणि सुरक्षित राहील. डेफिनेटली, म्हणजे ही जी सुरक्षितता आहे ही अगदी लहान युजर, म्हणजे तो लहान मुलगा असून तिथपासून ते आपल्या देशा पातळीवर
पर्यंतच्या साठीचे म्हणून हे वेगवेगळे नियम आपल्या समोर येत आहेत. जसं सिंगल्स म्हणतायत की या चात लहान मुलांना जपणं अतिशय गरजेचं आहे, कारण की त्यांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स, त्यांचे इश्यूज आता आपल्या डोळ्यासमोर यायला लागलेले आहेत आणि त्यांना डायव्हर्ट करण्यासाठी म्हणून नवीन पद्धती तुम्हाला विकसित करायला लागतील, पर्टिक्युलरली फॅमिलीला इन्वॉल्व्ह करायला लागेल, हे सगळ्यात महत्वाचं. आणि त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटीकडे घरातल्या घरात का विना आणि मेंटॅलिटीकडे, त्यांचा माइंड स्ट्रॉंग करण्याकडे त्यांना वळवावं लागेल. अतिशय व्हॅलिड मुद्दा सर तुम्ही मांडलात. जसं परेश म्हणतायत की याच्यात इमोशनल कंट्रोल तुमचा ते घेतात आणि तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करून तुमच्याकडनं ओटीपी घेणार आहे, तुमची माहिती घेणार आहे, ही तुमच्याच कडनं घेतात, म्हणजे तुम्हीच त्यांना हे सगळं पुरव. तर हे थोडंसं आपल्याला लॉजिकली आपलं डोकं शांत ठेवून चेक क्रॉस चेक करून आपल्याकडनं कोण काय माहिती घेतंय हा जरा सगळा भाग व्यवस्थित ठेवून आपल्याला या न माहिती असलेल्या किंवा स्ट्रेंजर्सची अनोळखी लोकांशी आपल्याला या माध्यमांमध्ये इंटरॅक्ट करावं लागेल. आणि जसं तन्मय म्हणतात टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीचा वापर जितका आपण चांगल्या वापरासाठी करू शकतो तसाच काही व्यक्ती असे आहेत, काही घटक असे आहेत की त्याचा गैरवापरही करू शकतात आणि तो गैरवापर होऊ नये याच्यासाठी स्वतःच्या पातळीवरून ते पॉलिसीजच्या पातळीपर्यंत ही काळजी घेतली गेली पाहिजे, ती घेतली जायला हवी असं मत सुद्धा तन्मय हे आपल्याला इथे मांडतात. एकंदरीतच हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, पण इंटरनेटचा वापर थांबवावा किंवा सामाजिक माध्यमांचा वापर थांबवावा हे मात्र आता सध्याच्या काळात तरी शक्य नाहीये, कारण की आपला दैनंदिन व्यवहार सुद्धा या माध्यमातून होतोय. त्यामुळे आम्ही आमच्या प्रेक्षकांना एवढंच सांगू की हे जे सगळे मुद्दे आता चर्चिले गेले, ते सगळ्या एक्सपर्ट्सनी जे चर्चिले गेले आहे, तर त्याचा निश्चित विचार करा. तुम्ही वागताना तुमच्या वागण्यातले हे बदल जाणीवपूर्वक घडवून आणा आणि सुरक्षित रहा, स्टे सायबर सेफ. तुम्ही सगळेजण या कट्ट्यामध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू.